प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. आपल्या सर्वांचे नूतन खासदार मान्य संजय काका या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अशोकराव गायकवाड, तानाजीराव पाटील, खरं बघायला गेलं तर मगाशी संजय बापूने सांगितलं की 15-20 मिनिटं नावातच जाते आणि मला त्याच्यापेक्षा दुसरी अडचण आहे की समजा संजय बापूच्या आमच्या नेत्याने जर मला उमेदवारी दिली तर मी उभाच राहिलो तर ज्याचं नाव राहील ते माझ्यावर रेकॉर्ड होत नाही शक्यतो. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले खानापूर तालुक्यातील सर्व नेते काय संजय बापूल होते, पंतप्रधान राजीव पाटील, विजय पाटील, विनोदराव गोसाई, विनोदराव गुळवणी, बाबा बर्वे, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, सुहास बाबर, उपस्थित असलेले बाळासाहेब काका, साहेबराव पाटील, राजाभाऊ, सर्व कार्यकर्ते. आता जसं बघत तसं नाव वाढतंय, त्याच्यापेक्षा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षावर आणि युतीवर प्रेम करणारे संजय काकांच्या विजयाचे सर्व शिल्पकार, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, संजय काकांचा आपण खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल आज सत्कार करतोय. खऱ्या अर्थानं मगासलं सगळ्यांनी भाषणामध्ये सांगितलं की निवडणूक चाललेली तोपर्यंत काका 3 नंबरला होते. पण मला काय 3 नंबर 2 नंबर काय माहीत नव्हता. मी काकांना तेवढंच पाहण्याचं की 50-60 हजारापर्यंत काका 100% निवडून येईल. पण मला काका तुम्ही एवढी मदत माराल हे पण माहीत नव्हतं. आता 3 नंबरची गोष्ट मात्र खरी आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या पेक्षा हे 3 नंबर म्हणणारे ती हुशार आहे. काका 3 नंबर खरंच आहे, इथं पत्रकार पण सगळे आहेत. मी पत्रकारांना सुद्धा अंदाज नव्हता काका की तुम्ही एवढी मोठी मदत माराल. की 3 नंबर म्हणजे आता तुम्ही दुसऱ्यांदा खासदार झालाय, तिसऱ्यांदा सुद्धा होणार आहे असं त्यांचा 3 नंबर म्हणणार. माझी आपल्याला विनंती आहे, मगाशी उल्लेख झाला की काकांना मी पहिल्यांदा पाठिंबा दिला, काकांना व्यक्ती म्हणून पाठिंबा मी दिलेला नव्हता. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, गेल्या 4-5 वर्षांमध्ये ज्या या मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये या युतीच्या सरकारने केलेल्या कामाची जर तुम्ही माहिती घेतली तर आपण घेतलेला निर्णय चुकीचा नाही, बरोबर आहे आणि पुढच्या विकासाच्या दृष्टीनं गती देणारा हे आपल्याला लक्षात येईल. आता कालची निवडणूक आता विकासावर झालीच नाही. मी जरी तुमच्या तासगावच्या सभेमध्ये बोललो सुद्धा तुम्ही ऐकायला नव्हता, तुम्ही हेलिपॅडवर गेला होता. मी म्हणलं निवडणूक लोकसभेची आहे का ग्रामपंचायतीची आहे हीच कळणार आहे. देशाचे प्रश्न काय, राज्याचे प्रश्न काय, आपल्या
विकासाच्या दृष्टीने आपल्या मतदारसंघामध्ये काय प्रश्न आहेत आणि त्या दृष्टीनं काय भूमिका असली पाहिजे, कसला उमेदवार असला पाहिजे आणि पक्ष आणि विकासाची गती काय असली पाहिजे, ह्या गोष्टीवर निवडणुका झाल्या पाहिजेत. म्हणजे प्रचाराची पातळी इतक्या खालपर्यंत गेली की आता लोकसभेच्या अनेक निवडणुका बघितल्या पण असली निवडणूक नागरी भाषण मी माझ्या आयुष्यात पहिलेच पाहिजे. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मी भाषणाच्या दृष्टीनं भाषण ऐकणारा मी कार्यकर्ता. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, यशवंतराव चव्हाणांचं भाषण ऐकायसाठी मी सायकलनं माहितीला गेलो होतो. वडूदला मी एसटीने गेलो होतो. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे, प्रमोद महाजन यांची भाषणं मी ऐकायसाठी पुण्यापर्यंत गेलो होतो. आता तुमच्या निवडणुकीत भाषण ऐकायला कुठं जावं, तर कानात बोळ घालावं असं वाटायचं. माझी आपल्याला विनंती आहे की काकांची निवडणुकीला काका किती मताधिक्याने निवडून आले याच्यापेक्षा काकांची निवडणूक ह्या प्रसंगाची या कालच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक निवडणूक आहे. ऐतिहासिक या कारणासाठी की निवडणूक ही जाती धर्मावर जाऊन होते. कोण कुठल्या जातीचा उमेदवार या दृष्टीनं प्रचार सुरू झाला, मला वाटतं त्या सगळ्या भिंती तोडून, मतं त्यांना जास्त जरी मिळाली असली तरी सुद्धा त्या भिंती तोडून काका खासदार हे त्या खऱ्या अर्थानं त्या भिंती तोडायचं शिल्पकार आहे असं म्हटलं तरी काय वाव होणार. कुठल्या जातीचा कोण कधी आपण अहो आता ह्या निवडणुकीमधून काका शेजारी बसलेला कोण आहे, कुठल्या जातीचा आहे बघून मग बोलायचं असली अवस्था सुरू झाली. चुकीच आहे. मला वाटतं काका कोणी काही जरी म्हटलं तर आपण मात्र आता तुम्ही खासदार झालाय, आमची भूमिका चौरे सर ही आहे की कोणी कालच्या निवडणुकीला काय केलं याच्यापेक्षा समाजामध्ये पुन्हा वातावरण चांगलं तयार करायचं आणि असे विचार कुठल्याही समाजामध्ये राहणार नाही या दृष्टीनं प्रयत्न करायची भूमिका आपण करायची ठरवलं पाहिजे. माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही 5 वर्षाच्या काकांच्या कारकिर्दीमध्ये शेवटी असं आहे की तुम्ही मगाशी गमतीने सगळेजण भाषणात म्हणला की जयंत पाटलांनी माझ्याबद्दल चांगले उद्गार काढले. आता जयंत पाटलांनी चांगले उद्गार काढले म्हटल्यावर तुम्हाला जरा छाती फुगून आली. पण काकांच्या बद्दल काकांचे माझे संबंध चांगले नसताना मी काकांच्या बद्दल चांगले उद्गार काढतो त्याचं कारण होत की शेवटी ज्या सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काका राजकारणात आले, मी राजकारणात आलो, तुम्ही राजकारणात आला असेल, त्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे. गेली अनेक वर्ष आपण त्या टेंबू योजना असेल, दाखारी असेल, मैचाडा असेल, या जिल्ह्यामध्ये पाणी येणार, शेतकरी सुखी होणार, प्रत्येक निवडणुकीत आपण ते सांगत ठेवायला लागलो. पण त्यामध्ये काहीतरी अडचणी येत राहिल्या. त्या अडचणी जरी घटनेनं कायद्यानं बरोबर असल्या आणि आपण जरी आम्ही सांगायला लागलो, काका सुद्धा ते सांगत होते. काका ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेला काका सुद्धा सांगत होते की अनुशेषेची अडचण आहे म्हणून हे होत नाही. आता तुम्ही म्हणाल की अनुशेषेची अडचण संपली का? अनुशेषे म्हणजे तुम्हाला माहितीसाठी म्हणून सांगतो, सत्कारामध्ये सुद्धा आपल्याला काय अपेक्षित आहे आणि ते काय घडलंय हे माहीत पाहिजे आपल्याला की त्या गोष्टी आपल्याला अनुशेष अजून आहे. पण या युतीच्या सरकारनं विशेषतः मोदी साहेबांनी आणि गडकरी साहेबांनी काकांच्या आग्रहाला साथ देऊन जे अनुशेषामुळे या येणाऱ्या पैशाला सुद्धा अडचण येणार, जे 1200 कोटी मिळाले जे आहे ते महाराष्ट्र शासनाकडे आले असते, तर 375 कोटी फक्त पश्चिम महाराष्ट्र कृष्णा खोऱ्याला आल्या. पण जे अडचणीत आहे या योजना पुढे गेल्या पाहिजेत ही भूमिका घेतली आणि ते पैसे कृष्णा खोऱ्यान महामंडळात डायरेक्ट देण्याचा प्रयत्न झाला की ज्याचा अनुशेषाचे आणि अर्थसंकल्पाचे संबंध येणार नाही आणि त्या योजना गतिमान होतील ही भूमिका पार पडायची. आता तुम्ही मला सांगा
काकाचा माझा संघर्ष आहे का, काकाची माझी भांडणं आहेत का, काकाचं ते चिंचणीला मी गारडीला कुठं बांधायला बांध नाही. पण ज्या कारणासाठी आपण ज्या राजकारणामध्ये आलोय, उद्या त्या कारणाला जर आपल्याला ताकद घ्यायची असेल तर आपण शक्तीनं कुणाचे काय मतभेद आहे, कुणाला काय वाटतंय याच्यापेक्षा सुद्धा आपण लोकांच्या हितासाठी काही निर्णय चांगले घेतले पाहिजेत म्हणून मी घेण्याचा प्रयत्न केला आणि कार्यकर्त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. काका मी जे जाहीर केलं पंचायतीच्या तुमच्या आढावा बैठकीत, मला आता इथे पत्रकार आहेत, पत्रकारांना माहीत आहे की मला काय करायला सांगितलं, तर तुम्ही जरा उत्साहानं फारच पुढे बोलला. जरा मग काकाला बांधून घेऊन असं झालं असतं तर, पुढे विधानसभेला काय झालं असतं तर, मी मुद्दाम या सगळ्या गोष्टी काका बोलतोय, याची गरज आहे म्हणून बोलतोय. मी त्या कार्यकर्त्यांना सांगितलं की काकांना लोकसभेला मदत करणं हे माझ्या विधानसभेच्या फायद्याच्या दृष्टीने मी बघत नाही. काका लोकसभेत निवडून आले आणि भारतीय जनता पक्षाचं युतीचं सरकार राज्यामध्ये आणि देशामध्ये आलं तर या जिल्ह्याचा काय परिणाम होणार आहे याला जास्त महत्व आहे. आमदार कोण होणार याला जास्त महत्व नाही आणि ती भूमिका पार पाडून आपण कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला जर चित्र बदलायचं असेल तर याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी सांगितलं. मी काका कोणाला कोणाबद्दल, कारण तुम्ही पण काँग्रेसमध्ये होता, मी पण काँग्रेसमध्ये होतो, मी पण राष्ट्रवादीत होतो, तुम्ही पण होता, त्यामुळे आता काँग्रेसला राष्ट्रवादीला नावं ठेवण्याचं, आता शिवसेनेचं भाजपमध्ये गेल्यावर अगदी म्हशीच्यासारखा पक्ष नाही असं कौतुकाचं बोलणं हे बरोबर ना. पण मला कोणाला नावं ठेवायचं म्हणून नव्हे, पण पर्याय ते सांगा की लोकसभेची निवडणूक आहे, देशाला पंतप्रधान बनवायचा आहे, देशाचा कारभार करायचा आहे, पंतप्रधानाचे उमेदवार जे पुढचे उभा राहिलेले उमेदवार आहेत, जे पक्ष आहेत, त्यांच्याकडे विचार केला तर तुम्ही अगदी काँग्रेसपासून सगळ्या पक्षांचे विचार करा. मी काँग्रेसचा विचार केला तर पंतप्रधानाचा उमेदवार नाही. अरे मी काय, मी एवढा मोठा माणूस नाही की राहुल गांधींच्यावर कुणाच्यावर टीका करण्याचा, पण देशाचा पंतप्रधान कसा असावा हे ज्या भावना जनतेचे आहेत, मी नागरिक म्हणून माझा तेवढा हक्क आहे की ती गोष्ट घडण्यासारखी आहे का. मी पवारसाहेबांचा आदर करतो, पवारसाहेबांचे पंतप्रधानाचे सारखे उमेदवार आहेत, त्यांच्यात ती धमक आहे, पण संख्याबळ येणार नाही ना, तेच व स्वतः खपून करतो. म्हणजे मग आपण आपला देश विकासाच्या दृष्टीने फरफडे ठेवायचा का, आणि शेवटी पुन्हा शेजारच्या देशांच्या आक्रमणाच्या पासून सुरक्षिताचा सगळा प्रश्न आहे. या गोष्टी देशाच्या निवडणुकीच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. आपण काय होतो, अनिल बाबा कुठं आहे, काका कुठं आहे, अहो निवडणूक देशाची आहे, आपण कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे ती भूमिका पार पाडायचा प्रयत्न करेल. मी काका तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही निवडून आल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला, ती गोष्ट वेगळी, पण काका तुम्हाला तुमच्या मागे ताकद उभा केली आहे ह्यातच मला जास्त आनंद झाला. का तर आपण या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये, विशेषतः दुष्काळी भागामध्ये खऱ्या अर्थानं जी इच्छा आहे ती पुरी करायचा प्रयत्न जी सुरू आहे, त्याचं पहिलं पाऊल आहे असं म्हटलं तरी हरकत नाही, आणि ती आपण सुरुवात केलेली आहे. तुम्ही आज जावा तिथं, आता आठवडी तानाजीराव पाटील आहेत, साहेबराव आहेत, राजेश आहेत, म्हणजे एवढी भयानक परिस्थिती जर त्या टिंबूचं पाणी फिरलं नसतं, बाळासाहेब आहेत, टिंबूचं पाणी फिरलं नसतं तर टँकर कुठं भरायचे, म्हणजे आता पंढरपूरला भरायचं सोय नाही, हे रेल्वे नाही, लातूरला रेल्वे निघली, म्हणजे आता घरांनाच भरायला पाहिजे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मी मुद्दामून त्या माणसांचा उल्लेख करणं बरोबर नाही म्हणून, पण सातारा जिल्ह्यातल्या कालची विधानसभेची भाषणं झाली, काका तुमच्या माझ्या नावावर खडक पडले पाणी येते म्हणून, आता कोयनेत 5 आणि 7 इंची पाणी आहे, म्हणजे वेळेवर जर पाऊस पडला नाही तर सांगली कराड ही अशी मोठी शहर आहे, त्या शहराला पाणी कुठं द्यायचा प्रश्न आहे, आणि कोयना धरण झाल्यापासूनचा पहिला इतिहास आहे
की एवढा वेळ उपसा सिंचन योजना चालवून पाणी गेले. ही चिंता कोणाची? आपण काही निर्णय करतो त्या निर्णयाची चांगली शक्ती तयार होती, त्या शक्तीमुळे या सगळ्या गोष्टी होतात. माझी आपणाला विनंती आहे की एखाद्याला गावात मध्ये आपले मतभेद आहेत, पण गावातल्या मतभेदामधन जे तिकडं म्हणून मी इकडं मला वाटतं त्यानं विकास आपला खुंटतो. माझी आपणाला विनंती आहे की तुम्ही खासदारांना केलेलं काम बघा. आपल्या लोकप्रतिनिधीने लोकसभेवरच्या निवडून गेल्यानंतर आपलं काम बघा त्यांचं, या जिल्ह्याच्या दृष्टीने काय विकास. आता खरं बघायला गेलं मला तरी आश्चर्य वाटतं काका, एवढे 3 नॅशनल हायवे एवढ्या वर्षा भारतीय जिल्ह्यात आहे पण माहितच नाही लोकांना. आणि ते कॉन्क्रीटचा रस्ता 15-20 वर्ष तरी तुमचा खडा टवका जाणार नाही, टवका निघाला तरी 20 वर्ष लागतील, मेंटेनन्स त्याने 30 वर्ष करायचं एक गोष्ट वेगळी. आणि काय गती होती, काल मी फिरून आम्ही आमच्या तालुक्यात फिरलो, 2 गावाला आम्ही वृंदीकरण नसते शासनानं ते नियम मोडून मी आत्ताच करून भांडून चंद्रकांताकडनं ते वृंदीकरण केले. फिरोज स्वतः इंजिनियर आहे, जिल्हा परिषदेचे होते. फिरोज म्हणजे भाऊ ते वृंदीकरण झालं त्यामुळे माणसं एवढं खुश आहेत, आता गाडीवर आपण 9 मिनिटात आलो म्हणजे विचार. म्हणजे माझी दुसरी गोष्ट काका, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, इथं बरेच द्राक्ष बघायला लागतील. युरोपचा माल जर जायचा असेल तर त्याला कसलीही झोळ चालत नाही, काय चालत. मी उदाहरण दुसरं माझं सांगतो की माझे आणि माझ्या पत्नीच्या बागेमध्ये बांधत आहे, यंदा त्याच्या दरात तर माझ्या दरात 5 रुपयेचा किलोला फरक झाला. माझ्या दरात त्याला व्यापाऱ्याने सांगितलं तुमच्या इथं माझ्या बागेच्या जरी पोल्ट्री आहे, पोल्ट्री झोळी ते म्हणा, म्हणून 5 रुपये दर कमी. म्हणजे जगाच्या मार्केटमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर या सगळ्या सुविधा आपल्याला असल्या पाहिजेत. आपल्या जिल्ह्यामध्ये 3 नॅशनल हायवे झाले. आता माझ्या मतदारसंघात तरी आणखी पुढचं बजेट गेलं की बजेटमध्ये घालायला रस्ता राहिला नाही. एवढं जर या सरकारनं आपल्याला मदत केली असली तर मग काय माझ्याकडे आले का, त्यांनी विनंती केली का, आणि कोणी काय केलं. अहो तुम्ही कशासाठी राजकारणात आला? राजकारणात ज्या कारणासाठी आलो त्यामधनं आपण चांगलं काम करायचा प्रयत्न केला पाहिजे अशी माझ्यासारख्याची भावना आहे. म्हणून मी संजय काकांच्या मागं तुमच्या सर्वांच्या ताकदीनं ताकद द्यायचे ठरवलं. मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देईन की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं एका विचारानं या निवडणुकीमध्ये चांगलं काम करायचा प्रयत्न केला. मी तुम्हाला एवढीच विनंती करेन की आपण निवडणुकीकडं विचार करताना चांगल्या पद्धतीनं करायचा प्रयत्न केला पाहिजे. आता खासदारांनी निवडून आल्यानंतर आता तुमच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, पण माझी विनंती आहे की अपेक्षा कामाच्या विकासाच्या आपण ठेवूया. काकांच्या वेळेला आपल्याला कशाला ह्या योजना पुऱ्या झाल्या पाहिजेत. राहिलेली वंचित गावं आहेत, आता आटपाडी तालुक्याची वंचित आहेत, खानापूर तालुक्याची वंचित आहे, आपलं 6वा आणि 7वा टप्पा आता आपण सगळा सर्वे होऊन प्लॅन एस्टिमेट तयार झालेला आहे. येत्या 8-10 दिवसात मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक होऊन ती मंजूर होईल आणि खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकही गाव की ज्या गावामध्ये विशिष्ट कृष्णा नदीचं पाणी जात नाही ते एकही गाव राहणार नाही. मला वाटतं ही काय किमया नाही. एवढं झाल्यानंतर पुन्हा त्या सरकारमध्ये कोणाला लोकसभेची उमेदवारी दिल्या हे बघत बसणं, कोण गोरा गमताय का, चांगलं बोलतोय का, आणखी गमती करतोय का, टाळ्या वाजतील का, हे जर बघायला गेलं तर आपलं आयुष्य त्याचं बदलणार. माझी विनंती आहे की पुढच्या काळामध्ये आपण या गोष्टीवर भर दिला पाहिजे. मला वाटतं काका तुम्ही या जिल्ह्यामधल्या शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाला खऱ्या अर्थानं गती दिल्या खासदार म्हणून. लोक तरी तुम्हाला मान्य केलं म्हणून 1,60,000 तुम्हाला मतांची गती दिलं, पण निसर्गाला जो आज मान्य केलं पाणीदार खासदाराला सत्काराच्या वेळेस पाणी असलं पाहिजे म्हणून पावसानं सुरुवात केली. आता आम्ही हा बघलो माणसं एक आणि आता जास्तीत जास्त टू व्हीलर येणार
पण काका याही परिस्थितीत लोकांना विकास कामाची ओढ आणि तुमच्या सत्काराची ओढ म्हणून सगळेजण आले आणि चांगल्या पद्धतीने आपण आज सत्कार करतो. काका लोकांची अपेक्षा आहे आणि मला असं वाटतं की या 5 वर्षामध्ये तुमच्या मतदारसंघात आता काय जे सदन भाग आहे ते तुमच्या मतदारसंघामध्ये नाही, पण जो दुष्काळी भाग आहे जतपासून आटपाडीपासून कवठे मंगळ खानापूर या सगळ्या भागामध्ये ज्या योजनांचं पाणी आहे ते प्रत्येक गावामध्ये आपल्याला पाणी पोहोचलं पाहिजे. 5 वर्षाचा नियोजन करून काम करायचं आपण प्रयत्न करूया अशी माझी आग्रहाची विनंती. मी तरी दुसरं असं म्हणेन की मार्केटच्या दृष्टीने सुद्धा आता शेतीमाल आता विट्यातनं 25 ते 30 ट्रक भाजीपाला जातो. त्या भाजीपाला जात असताना एवढे एक्सप्रेस हायवे काका तुम्ही माझ्यापेक्षा वयात लहान आहे, पण आम्ही ज्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य होतो त्यावेळेला एसटीनं जरी मुंबईला जायचं म्हटलं संध्याकाळी 7-7:30 एसटीला बसलं की सकाळी 7-7:30 मुंबईला पोहोचतो. आणि जर त्या शिगरोबाच्या वळणाला जर अडकलं आता नव्या विजय पाटलासारख्याला शिगरोबा मंदिर माहीत नाही, विजय पाटील म्हणजे विट्याची विजय पाटील, तर त्यात गाडीत न उतरून दगडोबळा करून पुन्हा ओट्या लावायला लागत. युतीच्या काळामध्ये एक्सप्रेस हायवे लागला, आता मी 5:30 तासात मुंबईत पोहोचतो. आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी विकासाच्या दृष्टीनं जर आपल्याला होत असतील तर आपण कुणाच्या मागे उभा शक्ती केली पाहिजे ते विचार करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पुढच्या काळामध्ये आता योगायोगाने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन इथं आलेले आहेत, तर उद्या या मार्केटच्या सुविधा कशा तयार होतील. आणि खऱ्या अर्थाने आता द्राक्ष बागांच्या दृष्टीने सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत, लोकांची फसवणूक होता कामा नये त्या दृष्टीने काय करता येते. विजेचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर आहे काका, सत्कार करायचा असतो की नुसतं कौतुकाचं पहिल्या 10-20 मिनिटात झालं, पण आता तुम्हाला तेवढ्या कामाची जबाबदारी द्यायचा प्रयत्न केला पाहिजे की आता पुढच्या काळामध्ये आपल्याला विजेच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा काम करायला पाहिजे की आता 12 पासून जी HVDS मध्ये आता उभा करायला झाले, पण नवीन अर्ज स्वीकारत होते, फार मोठा दंगा करून पुन्हा अर्ज स्वीकारण केले, कोटेशन घेत नव्हते, पण मी काम एवढा दंगा केला की पहिलं कोटेशन महाराष्ट्रात माझं निघालं, मंदिरानं म्हटलं मी इथून उठतच नाही. आता माझी विनंती आहे माझ्या मतदारसंघामध्ये तरी मी तसं केलं की जे सबस्टेशन आहेत त्या सबस्टेशनच्या सगळे गायरांचे उतारे काढून सगळे प्रपोजल तयार करून 21 च्या 21 सबस्टेशनला सौर ऊर्जेचं तिथं पॅनल बसवायचे आणि ती वीज तिथं द्यायची, म्हणजे 6 ते 7 तास लोकांना वीज मिळेल. हे आपण करायचं काम पुढच्या काळामध्ये करायचं आहे. काका जो विचार ज्या सरकारला पडतं त्याच्याकडेच ती कामं होऊ शकतं. राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये फार सक्षम आहे आणि त्यांना विचार पटला की ते अत्यंत तुम्हाला माहितीसाठी सांगतो की ते इथं हजर नाहीत, पण त्यांचं कौतुक असं करावं पाहिजे की मी ज्यावेळेला 6व्या टप्प्यात नकाशा घेऊन गेलो माझ्या मतदारसंघाच्या गावाचा, टेंबू योजनेमध्ये जे गावं आहे जी भिजत आहे त्याला एक कलर केला, टेंबू योजनेमध्ये आहे आणि भिजत नाही त्याला एक कलर केला. माझ्या मतदारसंघाच्या टेंबू योजनेत भिजत पण नाही, त्यांनी टेंबू योजनेत पण नाही, आराखड्यात पण नाही, त्याला एक कलर केला आणि त्याला रेणाने काय नाही, त्याला रेवणगाव काय नाही, त्यांना उंबरगाव काय नाही, त्यांना ते सगळं पटलं. 1/2 तास वेळ दिला त्यांनी आणि 1/2 तासाने त्यांनी पेन काढून माझ्या पत्रावर लिहायला पाहिजे. काका म्हणजे तुम्ही ज्या पक्षात होता त्या पक्षात मी होतो, आपले एवढे घनिष्ठ संबंध होते की एकाला एका ताटात जेवत होतो, त्यांनी सुद्धा माझं असं ऐकलं नसतं. पण पेन काढल्यावर साहेब घेऊ नका, म्हणजे का हसले, तर मी म्हणतो साहेब कार्यवाही करावी अप्रमाणित करावी की 30 वर्षात फार बघितले म्हणजे त्यांना काही येऊन काम होणार नाही. मला म्हणजे तुम्ही सांगाल तिथे आणि त्यांनी हे सांगितलं साहेब असं लिहा तात्काळ मान्य करावे आणि मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करावा,
तेच चेहरे जेले कोणाला ज्याच्यावर बसलेल्याला शंका असते तर माझ्या मोबाईलवर अजून तुम्हाला ते पत्र चेहरा बघायला मिळतो. काय नावं ठेवायची, काय शेतीचा अभ्यास आहे म्हणायचं. अहो शेतीचा अभ्यास असणाऱ्याने वाट लावली ना, मग ते वाट लावायला आम्ही पण त्यांच्या बरोबर होतो, आम्ही काही नाकारत नाही. पण आता जर सुधारणा होऊन आपल्याला लोकांच्या हिताच्या दृष्टीने काही काम करायला मिळत असेल तर ती भूमिका पार पाडायची भूमिका पार पाडायचा प्रयत्न केला. तर आता तुमचे माझे मतभेद आहेत का नाही त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जे काम करायला पाहिजे ती भूमिका पार पाडायचा प्रयत्न केला. तुम्हाला कदाचित काकांना कसलीही अटकी घातली नाही, विधानसभेनं माझं काम करा, मला मदत करा, आपलं काही नाही. किंवा कारखान्याचा त्यांचा माझा कोर्टात वाद आहे, चर्चा सुद्धा मी केली नाही. जे न्यायालयात ठरल ते ठरल, कारण लोकांच्या हिताच्या दृष्टीने जे आपल्याला निर्णय करायला पाहिजे ते निर्णय करायचा प्रयत्न केला. मी काका मुद्दा म्हणून तुमच्या साक्षीने का सांगायचा प्रयत्न केला, लोकांना माहीत असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मगाशी सगळ्यांनी भाषण केली, आमचे संजय बापू बोलता बोलता म्हणजे की आम्हाला लाल निळ्या गाडीतनं बसायचं मिळावं त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा, तर तसली बी अट नाही काय म्हणा. आणि ही जमिनीवरून चालणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना आता कार्यक्रम संपल्यानंतर घरात जाताना शांत डोक्यात जावा, संध्याकाळी झोपताना विचार करा, डोक्यातनं काढा काढून टाका की अनिल भाऊ मंत्री कधीच होणार नाही. तसल्या स्वप्नात आपण कधीही राहिलं नसतं. आपण एक गोष्ट आहे की मी मला हे मानतो की मी माझ्या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसांना शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो का, माझ्या मतदारसंघामध्ये शेतीला पाणी आणायची जी माझी भूमिका तुम्ही आठवत असेल काका तुम्हाला कदाचित ती माझी भाषणं ऐकायला विधानसभेच्या निवडणुकीत मिळाली नसतील कारण तुम्ही माझा प्रचार करत नव्हता. पण मी प्रत्येक गावामध्ये वाचन करून सांगितलं होतं की मी 2 वेळा आमदार होतो, 10 वेळा आमदार झालो तर काय मला काय शिंद फुटणार नाही. पण ज्या सर्वसामान्य माणसाने एका खेड्याच्या माणसाला नेऊन विधानसभेपर्यंत पाठवलं त्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद व्हावा, निर्माण व्हावा, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद व्हावा ही माझी भूमिका आहे. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की मला आमदारकीमध्ये आनंद आम्ही 2 वेळा होतो पण लिंबूचं पाणी या मतदारसंघामधल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फिरलं, हिरवीगार शेती झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे मला माझ्या आमदारकीपेक्षा सुद्धा मोठा आनंद आहे हे मी सांगायचा प्रयत्न केला होता. काका मला खरंच आनंद आहे की काय अवस्था पाण्याची होती. अहो आमचा दिगंतीचा सरपंच त्या पाण्यासाठी ते मान तालुक्याची माणसं फोडाफोडी करत होती. ती बाळासाहेबांनी ती जाऊन तिथे रात्रभर झोपायची, त्या व्हॉट्सअपवरनं फिरायला लागली, रात्रभर झोपले, पाणी राखायला सुद्धा झोपायला लागलं. पण आज ते माणसं आणखीन एक 6 महिन्यानं सगळ्या पिढ्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर त्या तालुक्याचं चित्र बदलत. आता दुसरं असं आहे, तिथं बरेच द्राक्ष बघायला आठपणी तालुक्यामध्ये दुसरं चित्र असं होणार आहे की आता डाळीबाजा भागात कमी होणार आणि द्राक्षाच्या भागा वाढणार. जून जुलैमध्ये पाऊस नसतो आणि जून जुलैमध्ये 100 रुपये किलोनं दिल्ली राजस्थानमध्ये माल जातो, युरोपला तो पाठवायला लागत नाही. आणि जून जुलैमध्ये आपण आठवड्यामध्ये द्राक्ष घेऊ शकतो अशी अवस्था आहे. चित्रच बदलत मी तरी मुख्यमंत्र्यांना सांगताना सांगितलं की साहेब या मतदारसंघामध्ये पाणी दिल्यानंतर महाराष्ट्रामधला हा कॅलिफोर्निया होईल. आणि मगाशी कुणीतरी सांगितलं पण परकी चलन या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मिळवायच्या दृष्टीने प्रयत्न होईल. आज सोन्या चांदीच्या धंद्याच्या निमित्ताने 2-3 महिने सगळ्या पाशींच्या गाड्या या मतदारसंघामध्ये असतात लग्नाच्या निमित्तानं यात्रेच्या निमित्तानं, पण त्याला मर्यादा आलेत सोन्या चांदीच्या धंद्याला. पण त्या लोकांना जर आपण ही पाण्याची शक्ती दिली तर इतके निश्चितपणाने या तालुक्याचं चित्र बदलायचा प्रयत्न करेल. त्याच्यावरून मला आठवत झालं की संजय काकांनी दुसरं एक काम केलं मधल्या काळात, त्या धंद्यावर पण संकट आलं. त्या धंद्यावर संकट आल्यानंतर त्या लोकांचा एक प्रतिनिधी जे आता असला पाहिजे ही भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न केला
आणि काकांनी त्या व्यवसायामध्ये आपल्याच लोकांना त्यामध्ये प्रतिनिधित्व दिलं आणि त्यावर संकट निदान भूमिका मांडायच्या दृष्टीनं फोरम उपलब्ध करून दिला. ते काम काकांनी खासदार म्हणून करायचा प्रयत्न केला. माझी आपल्याला विनंती आहे की जे आपल्या सुखदुःखामध्ये आहे त्याच्या मागं आपली ताकद उभा करणं हे महत्वाचं आहे. आता जे काकांना अपेक्षित नाही मी जरा दोन मिनटं तुम्हाला सांगणार. आता काका खासदार आहे, 6 विधानसभेचे मतदारसंघ आहे त्याच्या. आता जेवढा आमदार भेटेल तेवढा तुम्हाला काय खास केला. सगळ्याच्याच दुःखाच्या प्रसंगाला उपस्थित राहणं एवढं सोपं नाही. आणि आता तिसरा आयटम वाढलाय वाढदिवसाचा, तर आता फोनवर मोबाईलवर शुभेच्छा देऊन काम भागत असं होईल. कशासाठी मी सांगतोय की कामासाठी म्हणून आपण त्यांना मोकळी देण्याचा प्रयत्न करा. आता मला मी 24 तास फोन चालू ठेवलाय त्याचा आता इतका बघतोय मी की आता बंद करता येणार नाही. आता बंद केला तर निवडणूक आधी बंद केला म्हणजे म्हणून. पण माझी विनंती आहे की तुम्ही खासदाराच्याकडनं काम करून घ्या की या या गोष्टी झाल्या पाहिजे. तर त्या दृष्टीनं आपण सर्वांनी ताकदीनं तुम्ही जी काकांना मदत केली त्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. काकांना मग जे तानाजीरावांनी सांगितलं मला खात्री आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी समाजाचं गणित सांगत नाही, कारण समाजाचं गणित सांगून मंत्री होण्यामध्ये काय आनंद नाही. पण शेवटी काम तुम्ही त्यांच्या मागे केलेली शक्ती उभा या गोष्टीचा विचार करून काकांना सुद्धा येत्या काही दिवसामध्ये तशी मंत्रिपदाची संधी 100% मिळेल त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. पण मला असं वाटतं की आपण त्याच्यापेक्षा आपल्या खासदारांना आपल्यासाठी काम काय केलं याला जास्त महत्त्व आहे. ते काम करायचा ते काका निश्चितपणानं प्रयत्न करतील. जाता जाता सगळ्यांनी ट्विटरचा उल्लेख केला. काका माझी एवढीच मागणी आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीला काय करायचं काय नाही हे अजून अवकाश आहे आणि समय के पहिले बोलणं उचित नाही, त्यामुळं ते बोलणं पण बरोबर नाही. आणि मी एवढंच सांगेन की ज्या सर्वसामान्य माणसाने तुमच्या मागाचा ताकद उभा केली असेल या शहरापुरतं त्याला त्रास होत असला तर चुकून काढून एखादा रात्रीचा फोन तुम्हाला येईल अगदी तसं नाही काका ते तुम्हाला गैरसमजाने सांगितले तर अजिबात आमच्यावर काय हल्ला होत असताना तुम्ही ऐकलं तर आमची काही तक्रार नाही. पण दोन उदाहरणं झालीत. मी या संबंधित अधिकाऱ्यांना पण सांगितलंय की नाही तुम्ही तसं केलं तर मला लक्ष घालावं लागेल. तर मला एवढंच वाटतं की जे ताकदीनं तुमच्या मागं उभं राहिले कालच्या लोकसभेला तर त्या दृष्टीनं तुम्ही अजिबात मुलायदा न ठेवता आज तुम्ही त्यांचं एखादं वैयक्तिक काम केलं तर आमची काय तक्रार नाही. पण ज्या सामान्य माणसाने तुम्ही या शहरामध्ये आज 2-2.5 हजाराचं लीड दिलं त्यांच्या मागं तुमची ताकद उभं राहणं अतिशय महत्वाचं आहे. मी आपल्या अनिल अप्पांनी भाषणामध्ये सांगितलं की मागच्या वेळेला माझं काम करायची इच्छा होती पण ऐन वेळेला त्यांची काही इच्छा पुरी झाली नाही. पण मला भीती ही अशी होती त्याच्या अगोदरच्या निवडणुकीला राष्ट्रवादीत मी होतो त्यावेळेला की मला कळलं की यांचा आजोबा आहे. आता मी अनिल बाबर हे अनिल बाबर मी मतपत्रिकेत नाव अनिल भाऊ बाबर करून घेतलं वटराहुणे म्हणतात कारण नारळ आणि नगारा यात मला धक्का बसला होता. पण ते आता ते निवडून आल्या तरी मला काय वाईट वाटत नसतं. पण त्यांनी चांगली भावना व्यक्त केली की आमची त्यावेळेला इच्छा होती. आता आमच्या संजय बापूने सांगितलं की आता ती काही युती तुटणार नाही आणि मला वाटतं की ती दोघं युती आता घट्ट झाली
आता खालची इस्कटली तरी खुणावतो पण ती वरची दोघं घटू एवढी जायची अशी अवस्था आहे. उद्याच त्यांनी मिटिंग उद्या दोघांनी मिळून तर मला वाटतं तशी काही शक्यता नाही. पण मी तुम्हाला एवढंच सांगते विधानसभेला कोणी उमेदवार असू द्या कोणी आमदार होऊ द्या पण आपण एवढं लक्षात ठेवा की लोकसभेच्या निवडणुकीनंतर आलेल्या युतीचं सरकार आणि राज्यामध्ये येणाऱ्या युतीच्या सरकारानंतर 5 वर्षानंतर तुमच्या जे जीवनावर असलेली संकट त्यामध्ये तुम्हाला निश्चित आधार मिळालेला दिसल आणि आपली खऱ्या अर्थाने या मतदारसंघाची या जिल्ह्याची प्रगती झालेली दिसल त्या प्रगतीच्या दृष्टीनं तुम्ही जे योगदान दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण तेवढीच चक्की त्यांच्या मागे उभा करावी अशी माझी आग्रहाची विनंती आहे. कदाचित बऱ्याच वक्त्यांनी आणि तुम्ही काका याला उशीर झाला त्यामुळं मी पण इथं उशिराच आलो पण बऱ्याच माझ्या आगोदरचे वक्ते बरेच बोलले होते. आमचा धीरज पाटलाने सुशांतनं भाषणं केली पण त्याने ज्या तुमच्या लोकसभेवर माझी विधानसभा काढली पण मला एवढंच सांगायचं आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं मी एवढा काही गुणग्याला भाषेत मानलेलं नाही. आणि मला माहितीसाठी सांगतो की काका असतील मी असेल आम्हाला पराभव आम्ही पचवला पराभव पचवलाय पण पराभव झाल्यानंतर सकाळी 8:30 वाजता मी विटेजे चौकात घेऊन उभा राहिलो. मी काय रडत बसले नाही. माझी एवढीच आपणाला विनंती आहे की आपण येणार सरकार काय काम करते हे बघायचा प्रयत्न केला पाहिजे. जयंत पाटलांनी माझ्याबद्दल चांगले उद्गार काढले मी त्यांचं जाहीर आभार मानतो. काका त्यांना निरोप देतील की जाहीर आभार मानलेत म्हणून पण ते विधानसभेचा प्रसंग होता ते काय खेळीमेळी तिथं वातावरण असते ते कुणाची तरी गंमत करायची म्हणून कोणाचा तरी उल्लेख करायचा असा भाग असतो. उद्या मी जर निवडणुकीला उभा राहिलो तर ते मी कसा बेकार आहे हे सांगायला ते तेवढ्याच ताकदीने येणार तसं काय. पण कसं आहे की एक गोष्ट मात्र खरी आहे ती पण काका सांगा की अनिल बाबूर असं म्हणतो आपण जयंत पाटलाने सुरुवात गमतीची करायची म्हणून केली पण अनावधानानं त्यांना राहवलं नाही त्यांच्या पोटातनं ओटातनं खरं ती बाहेर पडलं असं म्हणतं तरी काय उघडणार नाही. पण माझी काही तक्रार नाही. जरी संजय बापू म्हणले की 15-20 वर्षामध्ये तुम्हाला काय त्यावेळेला उतरून नाही का पण असं आहे की त्यावेळेला 2 वीर असे होते की ते आमच्यापेक्षा वयाने लहान होते म्हणजे आमचं संधीच लागायची शक्यता नव्हती हे आम्ही जाणून घेऊन आपलं गप्प होतो. पण मला त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की समजा काल मी आमदार झाल्यानंतर जरी मला मंत्री उद्धव साहेबांनी केला असतं मुख्यमंत्र्यांनी केला असतं तरीसुद्धा मला आनंद झाला नसता. एवढा आनंद गेल्या 4.5 वर्षामध्ये त्यांनी जी शक्ती दिली मतदारसंघामध्ये काका कुठल्याही मंत्र्याकडे काम करून झाल्यानंतर आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर ताकद दिलेली आहे. मला वाटतं त्या ताकदीचा आणि मंत्रिपदाच्या मी मंत्रिपदाला त्या दृष्टीनं कमी मानतो. आपल्याला मंत्रीपदापेक्षा सुद्धा फार मोठा सन्मान दिलेला आहे. हा सन्मान मला मंत्री केला असं एका व्यक्तीचा सन्मान झाला होता पण विकास कामाची ताकद दिली त्या मतदारसंघातल्या सर्व जनतेचा सन्मान आहे आणि त्या सन्मानाच्या दृष्टीनं सुद्धा आपण पुढच्या काळामध्ये त्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे. मी काकांना पुढच्या काळामध्ये शुभेच्छा व्यक्त करतो. काका शक्यतो मी कोणाला मंत्री व्हा काय म्हणा असं म्हणत नाही म्हणजे माझ्या मित्रापासून पण काका निश्चितपणानं पुढच्या काळात तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळात तुमचा निश्चित नंबर लागेल आणि या सर्व सांगली जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं मी तुम्हाला त्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतो. जय जय महाराज.
आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. Chitra Kumji Sakamji Shushuka.